त्याच्या आगमनाच्या या आनंदास्तव सरांचा स्वर. सुश्रुत हॉस्पिटलचे संचालक निर्माते डॉक्टर विजय वारके सर यांचंही स्वागत सरांना विनंती करतो की डॉक्टर विजय वारके यांचंही आपण स्वागत करावं. माझे गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज निंदाळेकर यांच्या पवित्र आत्म्याला मी वंदन करतो, अभिवादन करतो. त्यांच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो. मित्र हो, आज खरं म्हणजे माझ्या आयुष्यातला एक सोन्याचा दिवस. सोन्याचा दिवस असे म्हणतो. आजपर्यंत मी अनेक पुस्तकं लिहिली, त्यांची प्रकाशनं खूप मोठी मोठी झाली, पण आज मला इतका आनंद होतोय की मी आज एक छोटासा ग्रंथ तयार केला आणि तो माझ्या गुरुवारीच्या पुण्यतिथीच्या दिवशी पवित्र दिवशी मी या ठिकाणी प्रकाशन होत आहे. आणि अजून आनंद एका गोष्टीच आहे की ते प्रकाशन अशा महान व्यक्तींच्या हस्ते होत आहे की जे या क्षेत्रामध्ये नुसत्या महाराष्ट्रातल्या सर्वात पुरातन असलेल्या संस्कृतीला इतक्या चांगल्या आपण प्रगतीशील देशाचं वर्णन करतो आणि साधी आपल्याला गणपतीची आरती म्हणता येऊ नये. आपण कुठे आहोत हा विचार मला स्वस्त बसू देत नव्हता आणि म्हणून मी बऱ्याच वर्षापासून प्रयत्न करतोय महाराज की मला हे कोणी व्यवस्थित अचूक लिहून देईल का. माझे मित्र हरिभक्त परायण नरेंद्र भवनारकडे फेसबुकची ओळख दाखवले त्यांना. माझे दुसरे मित्र प्राध्यापक डॉक्टर प्रशांत धने, आमचे प्राचार्य श्रीधर सरोदय, माझे अनेक मित्र आहेत की ज्यांना माहिती होतं की मी हे प्रयत्न करतोय आणि मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हे शोधा मला हे कोण देईल. एक वर्ष दोन वर्ष मी प्रयत्न करत होतो पण मला अनेक तज्ञांना मी भेटलो, अनेक संत साहित्याचा अभ्यास करणाऱ्यांना भेटलो, आमचे भक्ती विश्वंतजींना पण मी याचं सामील केलं होतं. विचारलं संतोष शास्त्री या ठिकाणी विश्वप्रकाशजी पण आले आहेत, ते आहेत माझे आवडते डॉक्टर विजय वारके आलेले आहेत, त्यांच्या हस्ते सगळे होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या प्रसंगी ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय त्या संस्थांचे अधिपती आदरणीय हरिभक्त परायण धनराज महाराज यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे. हे सर्व मंडळी या ठिकाणी हजर झाली आहे, आपण सर्व हजर झाले आहात, खूप आनंद होतोय. तुमचं मी शब्द स्मरणाने स्वागत करतो. मित्र हो, हा ग्रंथ अगदी छोटासा आहे. हा मला काय लिहावासा वाटला त्याचं थोडक्यात बोलतो. अनेक वर्षापासून मी काही मंदिरांमध्ये आरती ऐकत होतो. त्यांनी सांगितलं पण हे आमच्या मधून गेलं नाही. हा मोठा महाराज आहे आमच्यामध्ये. आजार कोणता सर्वात मोठा? पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. यापेक्षा कोणता मोठा आजार असू शकतो? की बाकीचे आजार औषधीने या बाकी गोष्टी हे सहनही होऊ शकतात, पण हा खूप मोठा आजार आहे. तो आजार संपवायचा असेल तर ही औषधी जी आता कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला दिली जात होती ती ग्रहण करा, जगा. जशी गोपींनी कृष्णरस पिला, ग्रहण केला, म्हणून त्या कृष्ण प्रिया बनल्या. आज कृष्णाला कृष्ण म्हटलं की बरं नाही वाटत, पण राधा मनात पळत येतो, कारण राधेने स्वतःला तयार केलं, तिने योग्य बनवलं, पात्र बनवलं, म्हणून ती कृष्ण प्रिया झाली. तसं आपल्याला राधा बनलं पाहिजे, कृष्ण प्रिया बनलं पाहिजे. म्हणून महाराजांचा जो वारसा आहे समर्थपणे खूप यशस्वीपणे, आणि मला असं वाटतं की बाबांचं जे कार्य आहे ते त्याच पद्धतीने त्याच विचारांनी तीच त्यांची वृत्ती हरिभक्त परायण धनराज महाराज ही सगळी वाटचाल पुढे चालू ठेवत आहेत,
त्यासाठी मी धनराज महाराजांना खूप धन्यवाद देतो। तोच मला असं वाटतं त्यांना भेटलं की बाबांची भेट झाल्याचंच समाधान मिळतं आजही, म्हणून मी त्यांना खूप मनापासून धन्यवाद देतो। मला विश्वप्रकाश विचारत होते की धनराज महाराज इथे मागे बसलो आम्ही थोडा वेळ, तिथेच राहतात की काय अर्थ कळतो, ज्याला अध्यात्म कळतं, ज्याला माहित आहे मी ज्या देशात जन्माला आलो मी त्या देशाच्या ऋणात आहे, मी ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्माच्या ऋणात आहे, मी ज्या समाजात जन्माला आलो ज्या परिवारात जन्माला आलो मी त्याच्या ऋणात आहे, हे ज्याला कळतं ना तो शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याकडे जे चांगलं आहे ते वाटत असतो, त्याचा तो उपयोग करीत असतो। तसंच सरांचं कार्य, अनेक गोष्टी सरांच्या बाबतीत सरांच्या माध्यमातून हे सगळं सुरू आहे आणि आम्हाला आनंद आहे की या पद्धतीने एक अचूक अर्थात हे निर्माण करण्यासाठी सरांनी जो पुरुषार्थ केला, सरांनी ज्यांचं सहकार्य घेतलं त्यांचं धन्यवाद केलं, पण आम्हाला एकच माहिती आहे की हे आमच्या हातात वपू होले सरांमुळे पडलं, म्हणून आमचे धन्यवाद वपू होले सरांना। कारण वाणीमध्ये तर खूप असतं हो, परंतु जे मन बुद्धी चित या माध्यमातून जे सुतरची कलम लिहत असते हे काहीतरी अलौकिकता त्यामध्ये दर्शवून आपल्याला मिळत असते, म्हणून बबू भोले सर यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो। धन्यवाद। जय होई। ज्यांच्यावर अनहद कृपा होत असते, ज्यांच्यावर अलौकिकता गुरूंची येत असते, त्यांनाच असे धनराज महाराज सारखे शिष्य मिळत असतात। मगाशी आमचा विषय झाला महाराज जनार्दन ऋषी महाराज यांच्या सोबत, मी तर नंतर आलो या सत्संगामध्ये, पण त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं जसे ते गुरु होते त्यांच्या जसे कोण होते तसेच महाराजांमध्ये सुद्धा आहे, आणि खरोखर आपले सुद्धा भाग्य आहे कि आपल्याला आपल्याला असे संत लाभले आहेत। आणि तुम्ही सर्व तर आहात, परंतु तुमच्या नवयुवान पिढीला त्यांच्यासाठी सुद्धा हे उत्तम आहे, आणि खरोखर आपल्या या याच्यामध्ये या सत्संगात आमचे थोंडू भाऊ ते सुद्धा आहेत। आज विशेषतः ती बाबत आहे